मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा जी बी स्टोरी टेलर या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. आजच्या आपल्या गोष्टीचं नाव आहे खवीस आणि दुसऱ्या कथेचे नाव आहे किशाचे भूत, लेखक कुमार. पण गोष्ट सुरू करण्याआधी जर कोणी या चॅनलवर पहिल्यांदाच आलेले असाल तर त्यांनी ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग अजिबात वेळ न घालवता गोष्टीला सुरुवात करूया. खवीस एक चित्तथरारक सत्य. सदर कथा ही वास्तव जीवनात घडलेली आहे आणि ह्याची साक्ष मला स्वतः माझ्या आईने दिली आहे. कथा अशी आहे की सातारा भागामध्ये नदीकिनारी बरीच गावे आहेत. त्यातले एक गाव होते, माफ करा गावाचे नाव नाही सांगू शकत, काळ होता साधारण 1979 ते 1980 आसपासचा. गावात पुरुष आणि स्त्रिया दोघे पण शेतीवर कामाला जात असत. ह्या गावच्या लोकांची शेती ही नदीच्या पलीकडे होती. वंदना नाव बदलले आहे, ही रोज बाकीच्या स्त्रियासोबत कामावर जात असे. वंदना दिसायला सुंदर आणि लग्न होऊन जेमतेम 2 वर्ष झाले होते. वंदनाचा नवरा सरकारी नोकरीमध्ये होता. तिला खरे तर काम करायची काहीच गरज नव्हती, पण घरी बसून कंटाळा येतो म्हणून ती शेतीमध्ये रोजाने कामाला जाऊ लागली. असेच एकदा काम करताना अचानक पाऊस भरून आला आणि जोरात वादळ सुटले होते. सर्व काम करणारे पुरुष आणि स्त्रिया यांनी झाडाचा आडोसा घेतला. तो आडोसा शोधेपर्यंत सर्व भिजले होते. वंदना मुळातच सुंदर आणि त्यात ती भिजून गेली होती. एका डेरेदार वडाचा तिने पावसापासून वाचण्यासाठी आडोसा घेतला होता. त्या वडाखाली ती एकटी उभी राहून पाऊस थांबण्याची वाट पाहत होती, पण तो काही थांबायचे नाव घेत नव्हता. दुपारचे 12:15 जो पाऊस सुरू झाला तो चांगला 1.5 तास राहिला. जमीन ओली झाली होती आणि शेतात चिखल झाला होता, त्यामुळे काम करणे थोडे अवघड झाले होते. हे पाहून शेतमालकाने सुट्टी दिली. आज दुपारी सुट्टी मिळाली आणि दिवसाचा पूर्ण रोज मिळणार, ह्यामुळे सर्व खुशीने घरी आले. वंदना आली आणि कपडे बदलून थोडा आराम करायचा म्हणून झोपी गेली. संध्याकाळचे 7 वाजले तर वंदना अजून का उठली नाही हे पाहण्यासाठी शेजारच्या आजी आल्या आणि त्यांनी दार वाजवले तर दार उघडे होते. त्यांनी आत डोकावून पाहिले तर वंदना झोपली होती. त्या आजीने तिच्या शरीराला हात लावला तर अंग तापले होते. त्यावेळी मोबाईल किंवा अशी कोणती सुविधा नसल्याने आजीने तिच्या नातवाला डॉक्टरकडे पाठवले. वंदनाच्या घरात ती आणि तिचा नवरा दोघेच राहत होते. डॉक्टरने औषधे दिली आणि ते निघून गेले. रात्री साधारण 12:30 दरम्यान घरात कोणीतरी हसत आहे आणि काहीतरी तोंडातल्या तोंडात बोलत आहे असा आवाज वंदनाच्या नवऱ्याला येऊ लागला. त्याने कंदिलाचा उजेड मोठा केला तर वंदना उठून बसली होती. तिचे केस मोकळे सोडले होते, साडी अस्ताव्यस्त झाली होती आणि ती कुठेतरी पाहून एकटीच हसत होती आणि बोलत होती. तिच्या नवऱ्याने पाहिले आणि तिचे हे रूप पाहून त्याची वाचा बसली. घाबरत घाबरत त्याने तिच्या खांद्यावर हात ठेवून तिला उठवण्याचा प्रयत्न केला. तसे तिने त्याच्याकडे पाहिले, तिच्या डोळ्यामध्ये कोणतेच भाव दिसत नव्हते. तिने त्याचा हात पकडून जोरात पिरगाळला, तसे तो जोरजोरात ओरडू लागला. वंदना सोड, काय करतेस, सोड, मला त्रास होतो आहे, सोड. वंदनाचा नवरा वेदनेने कळवळत म्हणाला. तसे ती हसली आणि एका घोगऱ्या आणि पुरुषी आवाजात म्हणाली, कोण वंदना, मी अब्दुल आहे, तुम्हारी वंदना बेहद खूबसूरत है, आज देखा मैंने उसको, बिगी साड़ी में, मेरा जो बरगद के पेड़ के नीचे खड़ी थी, तब से उसके पीछे आया हूँ, और आज उसको लेके जाऊंगा. एवढे बोलून वंदना पुन्हा जोरात हसू लागली. तिच्या नवऱ्याला काय झाले काही समजत नव्हते. तसे तिने दरवाजा उघडला आणि घरातून पळू लागली. पळताना तिला कसले भान नव्हते, ना अंगावरील साडी ना पायाखाली येणारे काटे. ती पुढे आणि तिचा नवरा मागे असे पळत ते नदीजवळ आले आणि अचानक वंदना थांबली आणि भानावर आल्यासारखी उभी राहून सर्व ठिकाणी पाहू लागली. तसे तिचा नवरा
पळत मागून आला. वंदना थांब, असे काय करतेस? म्हणून त्याने तिचा हात धरला. अहो काय झाले, मी इकडे कशी आली? मी तर घरी झोपले होते दुपारी, आणि आता इकडे कशी आली? वंदनाचा नवरा तिचे हे वाक्य ऐकून चक्रावला. म्हणजे तुला काहीच आठवत नाही? त्याने विचारले. त्यावर वंदनाने आश्चर्याने मानेने नाही असे उत्तर दिले. तिच्या नवऱ्याला समजले की वंदनाला कोणीतरी झपाटले आहे. जिला मराठी सोडून कोणती भाषा येत नाही, ती अचानक हिंदीमध्ये कशी बोलू लागली. त्याने तिला घरी आणले आणि झोपवले. तसे पुन्हा तासाभराने तिनं तोच पावित्रा घेतला. यावेळी ती जास्त घातक झाली होती. ए हरामजाद, आणि अशा अनेक आरवाच्या हिंदी शिव्या तिने नवऱ्याला दिल्या आणि त्याच्यावर घरातील भांडी फेकून मारली. आणि पुन्हा ती नदीजवळ गेली आणि तिकडे जाऊन पुन्हा शुद्धीवर आली. हे काय सुरू आहे? तिच्या नवऱ्याला काही समजत नव्हते. आवाजानं शेजारी पण जागे झाले होते. सर्वांनी हा प्रकार पाहिला. आजी पुढे आली आणि तिने वंदनाला बांधून ठेवायला सांगितले. तसे तिच्यामधला अब्दुल पुन्हा जागा झाला आणि म्हणाला, हे म्हातारे तू बीच में मता, वरना अंजाम ठीक नाही होगा. आजीला समजले हे काम माणसाचे नाही तर खवीस आला आहे. तसे तिने गावातील तरुण मुलांना शेजारी गावात दर्ग्यात असलेल्या बाबाकडे पाठवले. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून बाबा लगेच हजर झाले आणि त्यांनी वंदनाला काही प्रश्न विचारले. कहां से आया, क्या चाहिए और कब जाएगा? तसे ती काही बोलली नाही. बाबाने पुन्हा दरडावून तेच प्रश्न केले. तसे त्यांनी सर्व सांगायला सुरुवात केली. जेव्हा पाऊस होता तेव्हा आसरा शोधत ही माझ्या झाडाजवळ आली. मी तिला पाहिले आणि ती मला आवडली. तसे मी तिच्या मागे आलो आणि आता तिला घेऊन जाणार. पण नदी पार करता येत नव्हती मला, म्हणून मी बाहेर पडायचो आणि पुन्हा घरी आली की प्रवेश करायचो. मला ही खूप आवडली आहे आणि मी हिला घेऊन जाणार आहे. त्याचे हे वाक्य ऐकून सर्वजण चाट पडले. बाबा काहीतरी करा आणि वंदनाला ह्यातून बाहेर काढा, हात जोडून वंदनाचा नवरा म्हणाला. तसे बाबा म्हणाले, पोरा हा खवीस आहे, खूप जालिम आहे, पण काळजी करू नको, मी काहीतरी करतो. पण तू घाबरू नकोस, त्या अल्लापेक्षा कोणी मोठा नाही. असे म्हणून त्यांनी कुराणमधील आयते वाचण्यास सुरुवात केली. जसे ते वाचत गेले तसे वंदना जोरजोरात ओरडू लागली, किंचाळू लागली. ते बंद करण्यास सांगू लागली, शिव्या देऊ लागली, पण बाबांनी ते बंद केले नाही. वंदनाला होणारा त्रास पाहून तिच्या नवऱ्याचा जीव तिळतिळ तुटत होता. पण त्याच्याकडे पण पर्याय नव्हता. बाबांनी पवित्र पाणी तिच्यावर शिंपडले. तसे त्याला अजून त्रास होऊ लागला आणि मग शेवटी थकून त्या खविसाने जाण्याचे मान्य केले आणि वंदनाच्या शरीरातून एक काळी सावली दरवाजामधून बाहेर निघून गेली. बाबांनी तिला एक तावीज दिला जेणेकरून तिचे पुढे रक्षण होईल. त्यानंतर आजपर्यंत तो तावीज तिच्या गळ्यात तसाच आहे. मित्रांनो, म्हणून कदाचित म्हणतात की शक्यतो वडाच्या झाडाखाली उभे राहू नये. दुसरी कथा, किशाचे भूत. मित्रांनो, हा जो अनुभव आहे तो खरा की खोटा तुम्ही ठरवा. मला लिहिताना पण भीती वाटत आहे. राजेश मुंबईमध्ये काम करणारा एक सामान्य घरातील मुलगा. लांब रत्नागिरीवरून कामासाठी तो मुंबईमध्ये दाखल झाला होता. साधारण वर्षभर काम करून तो पुन्हा आपल्या गावी निघाला होता. तेव्हा ट्रेनची सोय नव्हती. लालपरी म्हणजे एसटीने सर्व कोकणमध्ये जात होते. प्रवास तसा जास्त मोठा नव्हता. काम करून राजेश गाडीला बसला. गावी पोहोचायला तरी 4 तास होते. एवढा वेळ काय करायचे म्हणून तिकीट काढून तो तोंडावर रुमाल टाकून झोपला. गाडीने यायला आधीच उशीर केला होता आणि त्यात रस्ते ठीक नाही, त्यामुळे गाडीचा वेग मंदावला होता. साधारण रात्री 12:15 सुमारास राजेशचे गाव आले आणि त्याला तिकीट मास्टरने उठवले. भाऊ, झोपलाच काय खुशाल, गाव आले तुमचे? तसे झोपेतून राजेश खडबडून जागा झाला आणि त्याने आधी त्या मास्टरकडे आणि नंतर खिडकीतून बाहेर नजर टाकली. बाहेर मिठ्ठ काळू पसरला होता. नित्यात त्याच्या गावाच्या पाठीवर जो दिवा होता त्याने त्याला गावाचे नाव समजले आणि तो लगबगीने खाली उतरला. टॅन टॅन करत मास्टरने बेल देऊन धाड करून गाडीचा दरवाजा लावून घेतला. गाडी निघून गेली. तिचे लाल दिवे दूर जाताना पाहत राजेश उभा होता. गावात जायचे म्हणजे कमीत कमी 1 ते 1.5 किलोमीटरचा रस्ता तुडवत जावे लागणार होते. रात्रीची वेळ आणि समोर गडद झालेला अंधार, दुतर्फा झाडी
समोरचे दृश्य दिसताना भयानक दिसत होते। त्याला जोड होती त्याच्या लहानपणी ऐकलेल्या भूतांच्या कथेची। तोंडाने रामाचे नाव मोबाईलच्या प्रकाशात चालू लागला। मध्येच कुठेतरी कुत्रे रडत होते आणि घुबडाचा हुंकार येत होता। जेमतेम वीस पावले गेला असेल तसे त्याला मागून कोणीतरी आवाज देत आहे असा भास झाला। राजा, ए राजा, अरे थांबणारे, आवाज पुरुषाचा होता। म्हणजे नक्की कोणता तरी खवीस नाही तर मुंजा असेल असे बोलून तो आणखी वेगाने चालू लागला। तसे त्याच्या मागून येणारा आवाज पण जोराने त्याच्याकडे येत आहे असे वाटू लागले। मागून हाका सुरूच होत्या। आता राजेशने पळण्यास सुरुवात केली। तसे त्याला आपल्या मागून कोणीतरी पळत आहे असे जाणवू लागले। कदाचित ते भूतच पळत असेल असा विचार करून राजेश जीव लावून पळू लागला। पण ते जे कोणी मागे पळत होते त्याने राजेशला मागून पकडून खेचले। तसे राजेशने डोळे बंद केले आणि तो रडू लागला। मला मारू नका, मला मारू नका, मी आताच मुंबईवरून आलो आहे, मला सोडा। तसे ते म्हणले, ए शान्या, मी आहे, डोळे उघडून तर बघ। आवाज ओळखीचा वाटला म्हणून राजेशने डोळे उघडले तर समोर त्याचा मित्र किशा होता। अरे तू आहेस वय, मी किती घाबरलो माहिती आहे, दमखात राजेश म्हणाला। काय मित्रा, मुंबईला गेला आणि मित्राचा आवाज विसरला, किशा राजेशला वरपासून खालपर्यंत पाहत म्हणाला। अरे नाही रे, पण तू इकडे एवढ्या रात्री, राजेशने हसून विचारले। हां इकडे असतो मी, रात्री तुझ्यासारखे येतात ना त्यांना सोबत द्यायला, किशा गंभीर आवाजात म्हणाला। बरे झाले भेटला, नाहीतर मी घाबरलो होतो, राजेश मागे पाहत म्हणाला आणि दोघे गावाच्या दिशेने गप्पा मारत निघाले। सकाळी राजेश घरी न्यारी करत असताना आईला म्हणाला, आई काल रात्री खूप उशीर झाला होता, नशिबाने तो किशा मिळाला, नाहीतर एकटा यायची हिंमत नव्हती बघ, राजेश म्हणाला। तसे आईचा चेहरा गंभीर झाला। आई मी किशाला भेटून येतो, राजेश बोलून बाहेर पडणार तेवढ्यात त्याचा छोटा भाऊ राजेशला म्हणाला। दादा किशा तर कधीच गेला, आता तो नाही आहे, एवढे बोलून त्याचा छोटा भाऊ बाहेर पळाला। त्याने आईकडे पाहिले आणि तिला विचारले, आई किशा गेला? आईने होकारात मान हलवली। ते पाहून राजेशच्या पायाखालची जमीन सरकली। मग जो रात्री माझ्यासोबत आला होता तो कोण होता? ज्याने मला मागून धरले, घरापर्यंत सोडले तो कोण होता? एक थंड भीतीने राजेशच्या अंगावर काटा आला। म्हणजे किशाचे भूत होते काल माझ्यासोबत, असा विचार करून राजेश मटकन खाली बसला। त्याला ताप आला, डॉक्टर आले, तपासून गोळ्या देऊन गेले। रात्री पुन्हा किशाचा आवाज राजेशच्या कानावर पडला। डॉक्टरने दिलेल्या गोळ्यांनी त्याला झोप लागली होती, पण किशाचा आवाज ऐकून तो खडबडून जागा झाला। समोर पाहिले तर किशा बसला होता। त्याला पाहून किशा हसत होता। आई, राजेश घाबरत आवाज देऊ लागला। तशी आई पळत आली। काय रे, काय झाले, आईने विचारले। तसे राजेशने किशाकडे बोट दाखवून म्हणाला, हे बघ किशाचे भूत आले आहे। आईने गोंधळून त्याच्याकडे पाहिले आणि म्हणाली, भूत नाही, किशा आहे, तो जिवंतपणे का मारतोस त्याला, आई चिडून बोलली। पण मग सकाळी तर चिंटू असे का म्हणाला की किशा गेला, राजेशने कापऱ्या आवाजात विचारले। अरे गेला म्हणजे मी सकाळी येऊन तालुक्याला गेलो होतो कामासाठी, तू झोपला होता, आणि काल रात्री बोलशील तर शेतात पाणी पाजत होतो, तेवढ्या तुला पाहिले घाबरत जाताना, म्हणून घरापर्यंत सोबत दिली। किशाचे बोलणं ऐकून सर्व गोष्टीचा उलगडा राजेशला झाला आणि सर्व राजेशवर हसू लागले। मित्रांनो, रात्रीचे सोबत करणारे नेहमी भूत असेल असं नाही, कधी कधी तुमचा मित्र किंवा ओळखीचा पण असू शकतो। हां, पण सकाळी एकदा त्याच्या घरी जाऊन खात्री करून घ्या, नाहीतर ते खरेच भूत असेल। मित्रांनो, आज पुरतं एवढंच। तुम्हाला जर काही गोष्ट आवडली असेल तर नक्की लाईक करा। तुमच्यापैकी बरेचसे जण व्हिडिओ लाईक न करताच पळून जातात, पण हा जर व्हिडिओ तुम्ही लाईक केला तर मला जरा बरं वाटेल आणि असेच भारी भारी व्हिडिओ बनवायची माझ्यात एनर्जी येईल, त्यामुळे नक्की लाईक करा। आणि अजूनही कोणी या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसाल तर लगेच सबस्क्राईब करून टाका आणि बाजूची घंटी ती मात्र दाबायला विसरू नका, देवाची घंटी आहे ती। चला तर मग पुन्हा भेटूया अशीच एक आगळीवेगळी गोष्ट घेऊन पुढच्या भागात।